आजची ही स्टार्टरची रेसिपी खास लहान मुलांसाठी असणार आहे आणि या स्टार्टरचं नाव आहे स्टफ मोनॅको बिस्किट। अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, तुम्हाला भरपूर सारे रेसिपीज आणि इंटरव्ह्यूज बघायला मिळतील। सगळ्यात प्रथम इथे भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। शिमला मिर्च आहे, गाजर आहे, कांदा आहे, फरसबी आहे आणि इकडे कॉर्नचे पण बारीक तुकडे केलेले दिसतात। ज्या मुलांना कॉर्न आवडत नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे। बटरऐवजी तुम्ही तेलाचा वापर इथे करू शकता पण बटरने जरा टेस्ट चांगली येईल भाज्यांना। आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं घालायचं आहे, किसलेलं आलं आहे आणि कांदा घालायचा आहे। आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालाय, आता ह्याच्यामध्ये हे बारीक चिरलेले कॉर्न आहेत, कच्चेच कॉर्न आहेत हे। त्याच्यानंतर गाजर घेतले, शिमला मिर्च, छोटी शिमला मिर्च कापली आणि सगळ्या भाज्या शक्यतो बारीकच कापा आणि फरस भी घालते। भाज्या तुम्ही ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलांच्या आवडीनावडीप्रमाणे ह्याच्यात घालू शकता। आणि आता हे परतून घ्यायचं आहे, चांगलं पाणी घालायचं नाहीये किंवा झाकणही ह्याच्यावर ठेवायचं नाहीये। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे परत एकदा परतून घ्यायचंय। आता भाज्या परतून झाल्यात, ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय आणि हे परत एकदा परतून घ्यायचंय। एखाद मिनटं परतून झालंय, मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, भाज्याही इथे थोड्याफार शिजलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालायचे आहेत, स्मॅश करून घालायचे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे। बटाटे आणि भाज्या इथे मिक्स झालेल्या आहेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे स्टफिंग गार व्हायला ठेवायचंय। थंड झालेल्या स्टफिंग मध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। आता इथे परफेक्ट स्टफिंग तयार आहे। आता मोनॅको बिस्किट्स घ्यायचे, असे ताटात अरेंज करायचे, त्यातलं 1 बिस्किट घ्यायचंय, त्याच्यामध्ये हे स्टफिंग अशा पद्धतीने भरायचंय किंवा लावायचंय। स्टफिंग लावून झाल्यावर दुसरं मोनॅकोचं बिस्किट घ्यायचंय आणि ते ह्याच्यावर ठेवायचंय आणि अलगत प्रेस करून घ्यायचे। काही कारणास्तव जर बिस्किट स्टफिंगला चिकटत नसतील तर बिस्किटाला सॉस लावा आणि मग त्या स्टफिंगला चिटकवा। आता ह्याला थोडा सॉस लावायचा आहे, त्यामुळे अगदी थोडासा सॉस घ्यायचा आहे आणि जे बटाट्याचं सारण आपण भरलं होतं त्याला अशा रीतीने थोडासा सॉस लावायचा आहे। आणि आता इंटरेस्टिंग पार्ट, ह्याला शेव लावून घ्यायचे। जिथे आपण सॉस लावलाय ती बाजू शेव मध्ये अशी राऊंड राऊंड करत फिरवायचे, म्हणजे बिस्किटाला शेव न लागता फक्त त्या बटाट्याच्या मिश्रणाला शेव लागते। अशा पद्धतीने हे लहान मुलांसाठी परफेक्ट बिस्किट स्टार्टर तयार होतात। ही बिस्किटाची स्टार्टर रेसिपी करण्यासाठी मलाही माझ्या लहान मुलांनी मदत केली आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे जर कोणी लहान मूल असेल तर त्याला घेऊन किंवा त्यांना सांगून सुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता। लहान मुलांसाठी अजून एक पौष्टिक भेळ
ही रेसिपी सुद्धा या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी व्हिडिओच्या एंडिंगला देईनच, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हे स्टार्टर सुद्धा तुम्ही घरी करून बघाच. कशी वाटते ही स्टफ मोनॅको स्टार्टर रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये जर लहान मुलं कोणी असतील तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा. थँक्यू.